हे आम्हा सगळ्यांचे डायरी मध्ये सणांच्या सूचीसाठी आरक्षित ठेवलेले दिवस असतात. त्या भावनेनं या ठिकाणी आलो यापेक्षा हे वेगळं या बाबतीत सांगायची आवश्यकता. पण शपथविधी पार पडलेला एकीकडं काय मागितलं समाधी समोर असताना काय यशवंतरावांच्या समोर आणि मुख्यमंत्री अजितदादा आता समोर त्या समाधीच्या समोर सवांसाहेबांनी जो महाराष्ट्र केला त्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक माणसाचं जीवन सुखासमोरून दिसलं हवं आणि जगातला एक महत्वपूर्ण देश आणि देशातलं एक महत्वपूर्ण राज्य असं स्वरूप बघायला मिळावं यापेक्षा इथं दुसरी काय अपेक्षा मी ठेवत. अजितदादांनी मुख्यमंत्री आज पदभार स्वीकारणारे मंत्रालयात जाऊन देवेंद्र फडणवीस काय सांगाल तुम्ही दहा वाजता जाऊन मुख्यमंत्री पदाचे आणि अजितदादा उपमुख्यमंत्री पदाचे सूत्र स्वीकारणार आहेत मंत्रालयामध्ये जाऊन. असं की शपथ घेतल्याच्या नंतर सूत्र हे स्वीकारायचे असतात त्याच्यात काही नवीन नाही. प्रश्न एकच आहे तिची निवड वैध आहे का नाही या संबंधीच्या प्रश्नाचा न्यायालयात गेलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. त्यानंतर या शासनाच्या संबंधीची जी काही निर्मिती झाली त्याला घटनेला निर्माण जो एक पाठिंबा लागतो तो पाठिंबा पुरेसा आहे का नाही या संबंधीची स्थिती आता राज्यपालांनी 30 तारखेच्या पूर्वी बहुमत स्पष्ट करायचा आदेश दिला असल्यामुळे तेही आपल्याला नजरेसमोर दिसतं. पण एक गोष्ट खरी आहे जी मला दिसते की भारतीय जनता पार्टीला बहुमत नव्हतं म्हणून त्यांनी सरकार बनवलं. नुसतंच बनवायचं त्यांनी राज्यपालांना सुरुवातीला जाऊन आमच्याकडे बहुमत नाही त्यामुळे आम्ही बनवू शकत नाही असं लिखित दिलं आणि आता त्यांनी त्या ठिकाणी सरकार बनवण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला शपथ घेतला. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख केलेला असावा असं दिसतंय. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची गेले 2 दिवस आमच्या सभेत बैठका होत आहेत. कुणी व्यक्तिगत 1-2-3 लोक गेले असतील पण पक्षाचा पाठिंबा त्याच्यामध्ये नाही पक्षाचं धोरण नाही आणि त्यामुळं पक्षावरून आम्ही त्याच्यामध्ये सहभागी नाही. आता आपण राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान होईल त्यावेळी सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. कर्नाटक असेल गोवा असेल इथं सुद्धा मोठमोठ्या संख्येने आमदार सोडण्यात आले परत महाराष्ट्रात तोच फॉर्म्युला राबवला जातो. एकूण भाजपचं एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण या संपूर्ण देशात पाहायला मिळते का? कारण कर्नाटकात अनेक आमदार परत आले ऑपरेशन लोटस पाहायला मिळतो. भारतीय जनता पार्टी ही एक गोष्ट प्रकर्षाने बांधायची की आम्ही इतरांच्या पेक्षा वेगळे आहोत आणि तो वेगळेपणा कैसे एक आदर्श समाजाचा समज निर्माण करणारा असावा असा एक जनसमज होता. आपण जी उदाहरण आता सांगितली त्याच्यात महाराष्ट्रात आलं तो वेगळेपणा काय हा आता देशाच्या समोर स्पष्ट झाला. केंद्राच्या सत्तेचा पूर्णपणाचा गैरवापर करून राज्यपाल पदाचा पूर्णपणानं संकेत पद्धती याला हस्तापासून हवे तसे निर्णय आपण घेणार ते घटनेच्या चौकटीत असं होतो आणि सत्ता कमीच करायला हा वेगळेपणा भारतीय जनता पार्टीने आपल्या देशात दाखवलेला आहे आणि तेच महाराष्ट्रात घडलेलं आहे. सर एक गोष्ट आहे की ज्यावेळेला सुप्रियाताई पहिल्यांदा निवडणुकीला उभारल्या होत्या त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला फोन केला होता आणि सांगितलं होतं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत तिथं उमेदवार देणार नाही आणि आत्ता ज्या वेळेला ही परिस्थिती आली बाळासाहेब ठाकरे हयात नसताना उद्धव एकटे पडले
तेव्हा प्रतिभा काकींचा रोल नेमका काय होता तुमच्या दोघांच्यात एक चर्चा झाली अशी एक चर्चा आहे. पक्षाचा निर्णय नाही, पक्षाचा निर्णय नाही, त्याच्याशी आम्ही सर्वही नाही. अजितदादांच्या ऐवजी जयंतराव पाटलांची चर्चा सुरू होती उपमुख्यमंत्री, त्यामुळे अजितदादांनी हे बंड केलं असं पण बोललं जाते, त्यात किती सत्यता आहे? मला काही तसं वाटत नाही, अशी काही चर्चा वगैरे नाही. पक्षाची बैठक ही आधी झाली, त्या बैठकीमध्ये आपली पुढची दिशा काय याची चर्चा झाली. त्या चर्चेच्या नंतर काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या तिघांच्या सामूहिक कार्यक्रमाच्या संबंधीच्या दोन बैठका झाल्या. त्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते सगळे हजर होते, अजित पवारांच्या सह. आणि त्या दोन्ही दिवसाच्या बैठकीमध्ये आपली पुढची दिशा या संबंधीची स्वच्छ झाली, आपण तिघांनी सरकार बनवायचं याच्याची एक वाक्य चालू. नंतर काही त्यांच्या धोरणात बदल असला तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते अजित पवारांना भेटायला जात आहेत. आताही छगन भुजबळ गेलेले आहेत, एका अर्थाने त्यांना त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करताना. मला काही विचार गेले त्यांचा काय सुसंवाद झाला मी मला ठाऊक नाही, कारण मी दुसरे काम असतो. भाजपचे काही आमदार साहेब राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत किंवा तुमच्या महाविकास आघाडीचे? मी या पक्षाचेच नाही, ते बघणार लोक माझ्या पक्षाचे अन्य आहेत. सर, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या बैठकाचं सत्र चालू होतं सारखं वारंवार, तर त्यालाच कंटाळून मी भाजप बरोबर आल्याचं अजितदादांनी म्हटलंय. सर, याबद्दल असे निर्णय हे व्यक्तिगत निर्णय नसतात, हे पक्षाचे निर्णय असतात. आणि पक्षाचा निर्णय या तीन राजकीय पक्षांनी एकत्रून पुढे द्यावं असा अर्थ. आणि त्यामुळे पक्षाचा निर्णय हाच महत्वाचा असतो. एखाद्या व्यक्तीला आपलं मत त्याचं वेगळं असू शकतं, पण ते पक्षाच्या बैठकीत मांडायचं असतं आणि पक्षाच्या सहकार्यांना ते पटलं तर त्या रस्त्याने पुढे पावलं टाकता येतात. पण कोणी एक व्यक्ती असा निर्णय घेऊ शकत नाही धोरणात. होईल आणि 30 तारखेला देखील कुठलाही निर्णय होईल, पण अजितदादांची जर वेळ आली तर अजितदादांची हकालपट्टी केली जाईल का राष्ट्रवादी काँग्रेस? की या सगळ्या गोष्टी कोणी एक व्यक्ती ठरवत नाही, पक्ष ठरवत. पक्षाच्या समोर ज्यावेळी विषय येतील त्यावर त्याचे निर्णय घेतील. पवार साहेब, आता पदवीधर पवार साहेब पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका येत आहेत, या निवडणुकात तिन्ही पक्ष तुम्ही एकत्र लढून आहे काय पुढची अजेंडा काय ठरलाय का? अजितदादांनी हे पाऊल का उचललेलं असावं याचा काही अंदाज मला माहिती नाही. तुमच्याकडे काही माहिती असतील जो काय आहे आतापर्यंत तुमची जी कारकीर्द आहे, हा जो सध्याच्या निवडणुका 2019 आणि आता सगळ्या सत्ता स्थापनेचा गोळ कितपत हा कठीण वाटतो का किंवा या आधीचा काही काही कठीण नसत? अशा अनेक गोष्टी गेल्या 15-15-52 वर्षात मी पाहिलेल्या येतात, संकट येतात, तरतूद येतात, त्याचा मार्ग निघतो. महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस आणि महाराष्ट्रातला तरुण माणूस हा अशा प्रसंगी भक्कम करणार उभं राहतो असा माझा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे. आणि जोपर्यंत तरुण पिढी आणि सामान्य लोकांचं योगदान आणि पाठिंबा आहे तोपर्यंत अशा प्रकारचे कुठले प्रसंग असो आव्हान असो त्या संबंधीची चिंता मला कधी वाटत नाही, त्याचा मार्ग निघत असतो. आता जे तुम्ही बोला साहेब याबद्दलच रघुराम राजनांनी ट्विट केलेलं आहे तुमच्याबद्दल, तुमचा काय त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला किंवा तुम्ही ते ट्विट पाहिलं? माझी त्याची ओळखही नाही, तरीही तुमचं कौतुक केलेलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार ठेवण्यात आले त्या ठिकाणी पोलिसांची आमची असं मिटिंगची वेळ आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार येईल याच्या अजून अपेक्षा कायम आहेत तिघांचं? सरकार येईल याच्या तर माझ्या मनात शंका नाही. साहेब, संख्याबळ काय असेल तीन पक्षांचं? संख्याबळ सरकार बदलण्यासाठी आवश्यक असलेली
हीच याच्यामध्ये असते. दादा परत येतील अशी काय आपल्याला अपेक्षा? राष्ट्रवादी शक्य नाही. ईडीचा चौकशीचा दबाव होता त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं असं काही वाटतं आपल्याला? अशी माहिती तुमच्याकडे असली तर मला माहिती नाही. कार्यकर्त्यांना तुम्ही यापूर्वी सावरण्यासाठी सांगितलं होतं की मी अजून म्हणणारा झालेलो नाही, आता नेत्यांना सावरण्यासाठी तुम्ही पुन्हा तेच वाक्य वापरू शकणार? असं की आम्ही सगळेजण पक्षासाठी काम करणारे लोक त्याचे कार्यकर्ते असोत नेते असोत आणि त्याही पेक्षा महाराष्ट्राचा सामान्य माणूस असो महाराष्ट्राचे हित असो या गोष्टी आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आणि त्यासाठी जे काही प्रयत्न कष्ट करायला लागतील ते करायला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बाळासाहेब श्रीनिवास पाटील असेल अशी फळीच्या फळी आमच्याकडे. सर, अजितदादांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेते प्रयत्न करत आहे. सुप्रियाताईंनी आवाहन केलेलं आहे, रोहित पवार आवाहन करतात, तुमचं काही बोलणं झालं का अजितदादांची? काही गरजच नाही. पण ह्याला जोडून साहेब विचारतो की राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी हात असतो काय असेल माझा हात असेल तुम्ही या सगळ्या सहकार्यांना सांगितलं असेल आणि मला असं वाटतं की माझ्या सरकारशी एखाद्या प्रश्नावरून सविस्तर चर्चा केली आणि त्याला फसवून दिलं तर त्याचा त्या सूचनेचा ते अनादर करतात असा मला अनुभव नाही केली आणि त्यामुळे माझा हात असेल असं म्हणण्यात काही अर्थ नाही. राज्यात घडलेलं आहे एकच प्रश्न, या हे सगळं राज्यात जे घडलेलं आहे त्याच्याबद्दल मग कुठेतरी चर्चेचं घुराळ जे झालेलं आहे त्याच्यामुळे घडलं असं वाटत नाही का? चुकलं पण चर्चा खूप लांबली त्याच्यामुळे सगळं घडत गेलं कारण भाजपला तितका वेळ मिळाला. असे की राजकारणामध्ये 5 वर्ष राज्य चालवायचं वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या संबंधीची धोरण घेऊन चालवायचे जे चालवण्याचे वेगवेगळ्या विचाराचे होते आम्ही आणि काँग्रेस एका विचाराचे होतो पण शिवसेना निश्चित वेगळा विचार असतो आणि त्यामुळं अशी स्थिती ज्यावेळी असते किंवा किमान मान्यता असलेला कार्यक्रम घेऊन सरकार चालवलं तर ते सरकार चालू शकतं आणि याचा अनुभव आम्हाला आहे. 2004 साली अतुल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली सरकार बनले त्या सरकारमध्ये जॉर्ज फर्नांडिसारखे लोक होते की जे जन्म भाजपच्या विरुद्ध वागले ममता बॅनर्जींच्या सारख्या व्यक्ती होत्या असे अनेक लोक होते पण त्याच्यामध्ये वाजपेयी साहेबांनी सगळ्यांना एकत्र बसवलं. भाजपचा जो वादग्रस्त कार्यक्रम इतरांच्या दृष्टीत तो बाजूला ठेवला, एक किमान कार्यक्रम सगळ्यांनी तयार केला आणि त्या कार्यक्रमावर आधारित 5 वर्षे तरी देशाचा कारभार चालवला. यावेळेला ज्यावेळी हे 3 प्रश्न एकपक्ष येतात तेव्हा काही बाबतीत शिवसेनेची भूमिका आमच्यापेक्षा वेगळी, आमची भूमिका काही बाबतीत त्यांना पटत नसेल तर त्या भूमिका ह्या बाजूलाची ती इशू बाजूची आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या आणि राज्याच्या हिताचेच पक्ष मुद्दे घेऊन आपण हे राज्य पुरत करावं या निष्कर्षाशी आम्ही आलो. मग ते मुद्दे कोणते याची सविस्तर चर्चा करावी लागते. या गोष्टी अगदी काही सहजासहजी नाही. आता एक सांगितलं कुठे की आम्ही महाराष्ट्रातलं सगळं कर्ज माफ करू, ठीक आहे कर्ज माफ करून सांगणं पण जेव्हा तुम्हाला राज्य चालवायला लागतं त्यावेळी विचार करावं लागतो कर्ज माफ करायचं ते कोणतं कर्ज, शेतीचं कर्ज का, पीक कर्ज का, दीर्घ मुदतीचं कर्ज का, किती लोकांच्यावर आहे, ती रक्कम किती आहे, राज्याच्या खजिन्यात तशी काही तरतूद आहे का नाही, आता या सगळ्या गोष्टींच्या संबंधीचे विचार केले. निवडणुकीच्या वेळेस बोललं की भाग वेगळं आणि राज्य चालवण्याच्यासाठी बसल्याच्या नंतर निर्णय घेणं या सगळ्या गोष्टीची पाहणी करावं लागते. त्यामुळे दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस लागतात लागले पाहिजे. SPN 9 न्यूज रूम से श्रुतिक रिपोर्ट.